मुंबई गोवा महामार्गावरचे सगळे खड्डे हे 15 ऑगस्टपर्यंत बुजवण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे आश्वासन दिलंय. मुंबई गोवा महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे हा अक्षरशः मृत्यूचा सापळा झालाय आणि यासंदर्भात झी 24 तासनं मुंबई गोवा महामार्गाचा पंचनामा ही विशेष मालिकाही सुरू केली आहे आणि त्याची दखल घेत सरकारनं ही घोषणा केली आहे. 13 सप्टेंबरला गणरायाचं आगमन होत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्तानं अनेक चाकरमाने कोकणात जातात आणि त्याआधी 15 ऑगस्टपर्यंत सगळे खड्डे बुजवणार असल्याचं आश्वासन सरकारनं दिले. तो दिवस खड्डे भरण्याच्या बाबतीत मी म्हटलं की गणपतीच्या आधी आणि 15 ऑगस्टच्या आधी हे सगळे खड्डे भरण्याची योजना झालेली आहे आणि अतिशय युद्धपातळीवर गेले जवळजवळ 15 दिवस 3 आठवडे पाऊस उघडीपच देत नव्हता. आता थोडी उघडीप मिळाली आहे, त्याच्यामुळे हे काम वेगाने सुरू होईल. आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हे सगळंच अर्धवट राहिलेले ब्रिजेस आणि रस्त्याची झालेली कामं ही 2019 पूर्ण होतील. पुढच्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा विषय येणार नाही असं मी नक्की खात्री देतो.